हॅलो फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे रुपालीज इंडियन क्युझिनमध्ये। आज मी करणार आहे मक्याचे वडे। वडे हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे आहे, पण हे जे मक्याचे वडे आहे पावसाळी सीझन ह्या सीझनमध्येच हा आपल्याला साधा गावराणी मका मिळतो, स्वीट कॉर्न पण मिळतो, पण आपल्याला गावराणी मक्याचे वडे करायचे आहे। ते वडे खायला अतिशय टेस्टी लागतात। ते कसे करायचे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपी। यासाठी आपण गावराणी मका घेतला आहे, स्वीट कॉर्न आपल्याला घ्यायचं नाही आहे। स्वीट कॉर्न हा किसल्यानंतर खूप पाणी सोडतो, खूप गोड असतो, त्यामुळे वड्याला चव लागत नाही। हा असा जो पांढरा मका तुम्हाला दिसतोय हा जर मार्केटमध्ये तुम्हाला दिसला तर नक्की घ्या। हा जो मका आहे याची टेस्ट अतिशय सुंदर लागते। हा कोवळा घ्या, खूप जरड असा घेऊ नका। कोवळ्या कणीस किसले जाईल छानपैकी। जर जो जरड असेल तर तो किसताना त्रास होईल आणि तो कोरडा असा राहील, त्यात किंचितही पाण्याचा ओलावा राहणार नाही, त्यामुळे त्याला त्याच्यापासून वडे जमणार नाही। पण तुम्ही थोडासा कोवळा असाच पांढरा मका घ्या आणि मका आता तुम्ही किसून घ्या। कोणचा रंग पिवळ्या रंगाचा असतो हा पांढरा आहे, आता हा आपण किसून घेतलेला आहे। मी 5 मक्याचे कणीस किसून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकताय का मोठ्या बाऊलभर त्याचा किस झालेला आहे। तीळ आहे 1 चमचा, मीठ चवीनुसार, तिखट चवीनुसार, हळद, धणे क्रश केलेले ठेचून घेतले मी ते, ओल्या कांद्याची पात, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे, कोथिंबीर आणि बाइंडिंगसाठी बेसन, चण्याचं पीठ। आता सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण हा जो मक्याचा केलेला किस आहे काढून घेऊ। तुम्ही बघू शकता याला पाणी पण सुटलं नाही आहे, त्याला ओलावा सुद्धा आहे, अतिशय कोरडा पण नाही आहे। आता यामध्ये काढलेले धणे, तीळ, 1 चमचा तीळ, 2 ओल्या कांद्याची पात कापून घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या, 1 चमचा हळद, आपण मिरची घातल्यामुळे तिखट कमी घालणार आहोत, 1/2 चमचा तिखट, कोथिंबीर, 1/2 वाटी कोथिंबीर चिरून घेतली होती, चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व साहित्य आपण हाताने एकत्र कालवून घेणार आहोत। हे असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातले सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स होतील। 3 चमचे बेसन घालून घ्यायचं आहे, हे आपण बाइंडिंगसाठी घालून घेणार आहोत आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता साहित्य एकदम कोरडं नाही तर एकदम ओलसरी नाही, एकदम परफेक्ट मिश्रण आहे झालेलं आहे ते, म्हणजे तुमचे वडे आणि ह्या सहज थापल्या जाऊ शकतात ना, हाताला चिकटणार सुद्धा नाही। असं आता थोडासा हातात गोळा घेऊन त्याला थोडंसं वर प्रेस करून असा गोल असा छान वड्याचा आकार द्यायचा आहे। आता हे सर्व वडे मी तयार करून घेते। पावसाळ्यामध्ये आपण नेहमीच भजे गरम गरम तळून खातो, एखाद्या वेळेस हे वडे पण करून खा, खूप सुंदर लागतात। आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले होते, फुल स्पीडवर तेल गरम करून घ्यायचं आणि टाकताना त्याची स्पीड कमी करायची आणि मंद आचेवर छानपैकी तळून घ्यायची, नाहीतर ते आतून फुल स्पीडवर जर केले तर ते आतून कच्चे राहतील आणि वरून ब्राऊन होतील। तुम्ही बघू शकता थोडासा रंगही चेंज झाला आणि फुलले पण थोडेसे। याचा रंग चेंज झाला
ब्राउन झाला आणि बुळबुळे कमी झाले की आपले वडे झाले आहे समजून घ्यायचे। आणि आता हे वडे आपले तयार आहे, हे वडे आपण काढून घेऊ। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा।